हेलो फ्रेंड्स, वेलकम टू इजी लर्निंग चैनल। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सॉइल मेकॅनिक्स हा सब्जेक्ट स्टार्ट करतो आहे, ठीक आहे। याच्या अगोदर आपण हायवे इंजिनिअरिंग आणि वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंग, ठीक आहे, त्यानंतर तसेच इरिगेशन इंजिनिअरिंग याच्यावर ऑलरेडी व्हिडिओज तयार केलेले आहेत, ठीक आहे। तर ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता। तर आजच्या लेक्चरमध्ये हे जे थंबनेल मी इथं ठेवलेलं आहे, ठीक आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडेल की हे थंबनेल इथं का ठेवलेलं आहे असं, ठीक आहे। कारण आपण तर सॉइल मेकॅनिक्सचा सब्जेक्ट बघतो आहे, तर याच्यामध्ये बघा, मी मुद्दा मुने थंबनेल याच्यासाठी ठेवलं की फ्रॉम स्मॉल बिगिनिंग्स कम ग्रेट थिंग्स, ठीक आहे। आता आपण सगळे इंजिनियर्स आहोत, याचा मीनिंग समजून सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे प्रत्येकाला, ठीक आहे। परंतु तरीही सांगतो की फ्रॉम स्मॉल बिगिनिंग्स कम ग्रेट थिंग्स मीन्स व्हॉट, प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात ही छोट्या गोष्टीपासून होत असते, ठीक आहे। त्यालाच आपण असंही म्हणू शकतो की अ जर्नी ऑफ 1000 miles स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट स्टेप, ठीक आहे। त्यामुळं फर्स्ट स्टेप उचलणं खूप गरजेचं आहे। आणि आपल्याला आता आपण तर या रिजनमध्ये समजा स्टडी करतो आहे, तर आपल्याला आपली पहिली स्टेप काय आहे की बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर करणं, ठीक आहे। आणि सॉइल मेकॅनिक्स हा आपला सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट आहे। म्हणजे सॉइल मेकॅनिक्सवर आपण प्रत्येक एक्झाम्समध्ये बघतो की मॅक्सिमम क्वेश्चन्स हे सॉइल मेकॅनिक्समधूनच विचारले जातात। आणि तसंही आपण जनरल जर स्टडी केला सिव्हिल इंजिनिअरिंगचा, तर सॉइल मेकॅनिक्सवरच आपला जास्त फोकस पाहिजे। कारण प्रत्येक स्ट्रक्चर हे तुम्ही सॉइलवर बनवणार आहे, जमिनीवर बनवणार आहे, ठीक आहे। आणि जमिनीवर बनवणार याचा अर्थ तुम्हाला सॉइलचं कम्प्लीट नॉलेज पाहिजे किंवा डिटेलमध्ये नॉलेज पाहिजे। त्यानंतरच तुम्ही एक परफेक्ट सिव्हिल इंजिनियर बनू शकता, ठीक आहे। आणि आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनंसुद्धा सॉइल मेकॅनिक्स हा महत्त्वाचा सब्जेक्ट आहे। त्याच्यामुळं आपण बेसिक कन्सेप्ट्सपासून स्टार्ट करतो या सब्जेक्टमध्ये, ठीक आहे। तर याच्यामध्ये आपण सॉइल डिपॉझिट्स, ठीक आहे, तर सॉइलचे जे डिपॉझिट्स असतात त्यापासून आपण सुरुवात करूया, ठीक आहे। तर याच्यामध्ये बघा, हे काही सॉइल डिपॉझिट्स आपण डेली रुटीनच्या लाईफमध्ये बघतो, जसं सँडी सॉइल आहे, त्यानंतर क्ले सॉइल, सिल्टी सॉइल, चॉकी सॉइल, ठीक आहे, पिटी सॉइल, लोमी सॉइल, ठीक आहे। आता या प्रत्येक कॅटेगरीची सॉइल आपण दररोजच्या लाईफमध्ये बघतो, ठीक आहे। परंतु आपल्याला जोपर्यंत आपण याच्या डिटेलमध्ये जात नाही तोपर्यंत आपण ते सांगू नाही शकत की ही कोणत्या प्रकारची सॉइल आहे, ठीक आहे। आणि तेच आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत, ठीक आहे। तर याच्यामध्ये बघा, आता सॉइलचं जे डिपॉझिशन आहे ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार इथं म्हणजे वेगवेगळे मीडियम असतात, ठीक आहे। सॉइल जी डिपॉझिट होते त्याच्यासाठी एक मीडियम लागतं, म्हणजे सॉइल स्वतःहून ट्रान्सफर नाही होत दुसऱ्या ठिकाणी, तिला ट्रान्सफर करण्यासाठी जो मीडिया असतो तर तो वेगवेगळ्या प्रकारे असू शकतो। म्हणजे काही केसेसमध्ये रिव्हर असतो किंवा विंड असतो, त्यानंतर लेक्स असतात आपले, ठीक आहे, त्यानंतर आईस पण असतो, त्यानंतर ग्रॅव्हिटी असते अर्थची, ठीक आहे। तर या प्रकारे जे मीडियम्स आहेत त्यानुसार सॉइलचे डिपॉझिट्स पडलेले आहेत। तर त्याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये ॲल्युव्हियल सॉइल, ठीक आहे, ज्याला आपण जो रिव्हरमध्ये रिव्हर जो आहे तो मीडिया आहे याच्यासाठी, ठीक आहे। ॲल्युव्हियल सॉइलसाठी रिव्हर विल बी युअर मीडिया, याचा जो एक्झाम्पल आहे तो आहे लोम, ठीक आहे। आता लोम जो आहे, तर आपण वरच्या स्लाईडमध्ये लोम बघितलास, तर लोम काय असतं की लोम इज अ कॉम्बिनेशन ऑफ सँड प्लस सिल्ट प्लस क्ले, ठीक आहे। या तिन्हींचा मिळून जो कंपोजिशन तयार होतो त्याला आपण लोम म्हणतो, ठीक आहे। सो ॲल्युव्हियल सॉइल इज डिपॉझिटेड बाय रिव्हर अँड इट इज कॉल्ड ॲज लोम, ठीक आहे। तर याच्यावर ऑलरेडी SSC JEE 2020 क्वेश्चन विचारलेला आहे। त्यानंतर नेक्स्ट एओलिन सॉइल, ठीक आहे। एओलिन सॉइल मीन्स डिपॉझिटेड बाय विंड, विंड इज नथिंग बट एअर। जर एअर मीडिया असेल तर त्या पर्टिक्युलर सॉइलला तुम्ही एओलिन सॉइल म्हणता, आणि त्याचं एक्झाम्पल आहे लोईज, ठीक आहे। लोईज विल बी युअर एक्झाम्पल। दिस इज द सँड ड्यून्स अँड डिझर्ट सॉइल, ठीक आहे। डिझर्ट सॉइल्स जे समजा आपण त्याला काय म्हणू शकतो, वाळवंट, जसं राजस्थानचा भाग आहे, ठीक आहे। तर राजस्थानमध्ये जी सॉइलचा टाईप आपल्याला आढळतो तो एओलिन सॉइल आहे, कारण ती सॉइल एअरद्वारे ट्रान्सफर होते, डिपॉझिट होते, ठीक आहे। त्यामुळं त्याला आपण एओलिन सॉइल म्हणतो, आणि एओलिन सॉइल म्हणजेच एअर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता।
त्याचा जो एक्झाम्पल आहे तो लोईज, ठीक आहे. तर इथं एक ट्रिक पण बनवलेली आहे मी, जर लक्षात राहत नसेल तर, ठीक आहे. तर ॲल्युवियल सॉईल म्हणजे रिवर. आता रिवरमध्ये गाळ असतो आणि ॲल्युवियलला आपण गाळ पण म्हणतो, ठीक आहे. तर त्याप्रकारे तुम्ही ती लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. आणि त्याचा प्रकार आहे, सॉरी, त्याचं एक्झाम्पल आहे लोम, ठीक आहे. लोममध्ये सँड, सिल्ट आणि क्ले असतो. पुन्हा क्ले म्हणजे काय, गाळच आला एक प्रकारचा. तर अशा प्रकारे तुम्ही लिंक करून हे लक्षात ठेवू शकता, ॲल्युव्हियल, रिव्हर, लोम, क्ले, ठीक आहे. तर अशा काही बेसिक ट्रिक्स आहेत ज्या वापरून तुम्ही तुमचा जो स्टडी आहे तो इझी वेमध्ये करू शकता, ठीक आहे. नाहीतर पूर्ण सब्जेक्ट फक्त रट्टा मारून लक्षात ठेवणं खूप अवघड आहे, ठीक आहे. त्यामुळं काही अशा ट्रिक्स बनवा स्टडी करत असताना ज्या तुम्हाला एक्झाममध्ये ऑन द स्पॉट क्वेश्चन वाचल्या वाचल्या त्या ऑब्जेक्शनमध्ये डायरेक्ट ते आन्सर दिसलं पाहिजे. अशा प्रकारे काही ट्रिक्स बनवा, कारण ट्रिक्स ह्या तुमच्या स्वतःच्या असतात आणि त्या तुमच्या लॉंग लाईफ लक्षात राहतात, ठीक आहे. फक्त रट्टा मारून जर स्टडी करताल तर तो लक्षात राहणार नाही, कारण आपण बघतोच जेई लेवलच्या एक्झाम्स ह्या 120 मार्क किंवा मग 120 क्वेश्चन्स, ठीक आहे, अशा असतात. आणि त्यासाठी फक्त 1.5 तास असतो, म्हणजे तुम्हाला 90 मिनटामध्ये 120 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. तर तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास 40 सेकंदात तुम्हाला हर एक क्वेश्चन सॉल्व करावा लागतो. मग त्याच्यामध्ये न्यूमेरिकल्स आले, थिअरी पार्ट आला, ठीक आहे. मग त्यानंतर तिथं बऱ्याच ॲक्टिव्हिटीज असतात, तर याच्यामध्ये तुमचं मेमरी लॉस होत चालतं, ठीक आहे. त्याच्याकडे तर कोणाचं लक्ष नसतं. मग तुम्ही ह्या गोष्टींवर सगळा फोकस करून काही या प्रकारच्या ट्रिक्स तयार करून स्टडी जर केला तर तुम्हाला तो बेनिफिशियल ठरेल, ठीक आहे. तर बघा, आपण नेक्स्ट पार्ट बघू. आता एओलिन सॉईल कशी लक्षात ठेवणार तुम्ही? एओलिन म्हणजे आपल्याला माहीत आहे एअर, आणि एअरलाईन जर लक्षात ठेवली तर एअरलाईन म्हणजेच लोईज सॉईल, ठीक आहे, जी डिझर्ट सॉईल आहे, राजस्थान, ठीक आहे. एओलिन म्हटलं की राजस्थान तुमच्या लक्षात आलं पाहिजे डायरेक्ट. अशा प्रकारे स्टडी करा, ठीक आहे. त्यानंतर मरीन आपल्याला माहीतच आहे, मरीन म्हणजे सी, ठीक आहे. जो सीचा पार्ट आहे म्हणजे जो समुद्र सपाटी असते, ठीक आहे. तर तिथं आपल्याला मार्ल ही जी सॉईल आहे ती डिपॉझिटेड झालेली असते, त्याला आपण रेड क्ले बी म्हणतो. म्हणजे तुम्ही जर कधी समुद्र सपाटीवर गेले असताल, ठीक आहे, मुंबईमध्ये वगैरे, तर त्या ठिकाणी तुम्हाला मुंबई किंवा गोवा, ठीक आहे, तर या रिजन्समध्ये आपल्याला रेड क्लेची सॉईल आढळते, त्याला आपण मार्ल म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर लॅकस्ट्रीन सॉईल इज डिपॉझिटेड बाय लेक, ठीक आहे. जे लेक्स असतात ते लॅकस्ट्रीन सॉईल ही डिपॉझिट करतात, ठीक आहे. त्यानंतर ग्लेशियल सॉईल, ठीक आहे. सो ग्लेशियल सॉईल, ग्लेशियर इज नथिंग बट आईस, आपल्या सगळ्यांना माहीत आहे ग्लेशियर मीन्स आईस. आईसनं डिपॉझिट केलेली सॉईल जी असते ती, तिचं एक्झाम्पल टील आणि ड्रिफ्ट आहे, ठीक आहे. त्यानंतर कोलुवियल सॉईल, ठीक आहे. कोलुवियल सॉईल इज डिपॉझिटेड बाय ग्रॅव्हिटी, अर्थची जी ग्रॅव्हिटी असते ती जी सॉईल असते ग्रॅव्हिटीनं डिपॉझिट केलेली, त्याला आपण कोलुवियल सॉईल म्हणतो. आणि तिचं एक्झाम्पल आहे तालूस, ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता, ग्रॅव्हिटी म्हणजे काय, की एखादी टॉल बॉडी आहे समजा, आणि ती ड्रॉप होते आहे, ठीक आहे. तर ती ग्रॅव्हिटीमुळे अर्थकडं ड्रॉप होणार आहे, ठीक आहे. तर ही टॉल बॉडी ज्या वेळेस अर्थकडं अट्रॅक्ट होणार आहे डाऊन साईडला, तर त्यासाठी ग्रॅव्हिटी लागणार आहे तुम्हाला, ठीक आहे. आणि ग्रॅव्हिटी कशी ॲक्ट होणार आहे, एका हाईटवरून ॲक्ट होणार आहे. आणि एक हाईट म्हणजे हाईटवरून ड्रॉप होण्यासाठी ग्रॅव्हिटी लागणार, आणि त्याच्यासाठी ती जी हाईट आहे त्याला तुम्ही टॉल म्हणू शकता. आणि त्या टॉलवरून तुम्ही तालूस हा जो एक्झाम्पल आहे कोलुवियल सॉईलचा हा लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. तर ह्या काही बेसिक ट्रिक्स आहेत, त्या तुम्ही वापरत चला. त्यानंतर कॅम्युलज, ठीक आहे. सो कॅम्युलज इज डिपॉझिटेड बाय व्हेजिटेबल, त्यालाच आपण ऑर्गॅनिक सॉईल पण म्हणतो, ठीक आहे. अँड एक्झाम्पल्स आर पीट अँड मक. तर याच्यावर पण ऑलरेडी PWD 2018 क्वेश्चन विचारलेला आहे. पीट आणि मक जे आहेत ते व्हेजिटेबल सॉईल, व्हेजिटेबलनी किंवा ऑर्गॅनिकनी डिपॉझिटेड केलेलं सॉईल जे असतात, ठीक आहे. म्हणजे आता व्हेजिटेबल सॉईल कसं डिपॉझिट करीन, बऱ्याच विद्यार्थ्यांना असा पण क्वेश्चन पडेल, ठीक आहे. तर बघा, आपण जी शेती करतो भारतामध्ये, तर काही ठिकाणी पिकांचे जे म्हणजे मुळं जे असतात, मुळांना माती चिकटलेली असते, ठीक आहे. किंवा मग काही वनस्पती ह्या शेतीमध्ये सॉईल हे डिपॉझिट करतात, ठीक आहे. किंवा ऑर्गॅनिक मॅटर्स असतात, म्हणजे जसं जीवजंतू असतात शेतांमध्ये, ठीक आहे, जसं गांडूळ, मुंगूस, हे जे
प्राणी असतात ते सॉइलचं ट्रान्सफर करत असतात, तर याच्यामुळे एक प्रकारची सॉइल डिपॉझिट जी झालेली असते त्याला आपण कम्युलोस सॉइल म्हणतो. आणि त्याचे जे बेस्ट एक्झाम्पल्स आहेत ते पीट आणि मग हे दोन एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, तर हा क्वेश्चन PWD मध्ये विचारलेला आहे. आणि कोल्युवियल सॉइलचा क्वेश्चन हा MSRTC, ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन, ज्याला आपण बस महामंडळ म्हणतो, तर त्याच्यामध्ये पण सिव्हिल इंजिनिअरिंगच्या क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन विचारलेला. ठीक आहे, तर हे सगळे क्वेश्चन्स ऑलरेडी JEE लेवलच्या एक्झाम्समध्ये विचारलेले आहेत, त्यामुळेच आपण ते इथं डिटेलमध्ये डिस्कस करतो आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा काही सॉइलचे बेसिक टाईप्स आहेत ते आपण एकदा बघून त्याच्या काही स्पेसिफिकेशन्स आहेत, काही क्वालिटीज आहेत ते एकदा बघून घेऊ. ठीक आहे, कारण याच्यावर पण क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. बघा, पहिली सॉइल लोईज, डेन्सिटी कमी असते, कॉम्प्रेसिबिलिटी जास्त असते आणि परमेबिलिटीसुद्धा जास्त असते. ठीक आहे, त्यानंतर लोम सॉइल, लोममध्ये बघा क्ले ॲड असतो आणि कॅलाईचमध्ये ग्रॅव्हल ॲड असतो. बाकीचे जे कंपोनंट्स आहेत सँड आणि सिल्ट हे सेम असतात, तर लोममध्ये क्ले. ठीक आहे, तर याच्यातला L आणि याच्यातला L असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि कॅलाईचमध्ये ग्रॅव्हल ॲड असतो. ठीक आहे, हा PWD 2018 विचारलेला क्वेश्चन आहे कॅलाईचवरचा. ठीक आहे, त्यानंतर ब्लॅक कॉटन सॉइल, ब्लॅक कॉटन सॉइल हॅज हाय श्रिंकेज अँड सोइलिंग बिकॉज ऑफ माँट मॉरिलोनाईट बेंटोनाईट. ठीक आहे, माँट मॉरिलोनाईट हा जो क्ले मिनरल आहे त्यामुळं सॉइल ही स्वेल होते आणि श्रिंक होते. तर ब्लॅक कॉटन जी सॉइल असते ज्याला आपण काळी माती म्हणतो. ठीक आहे, आता इंडियामध्ये काळी माती सगळ्यांना माहीत आहे, जिथं कापसाचं उत्पादन सगळ्यात जास्त होतं आणि इंडियामध्ये आहे पण ती जास्त भागांमध्ये अवेलेबल. ठीक आहे, तर ब्लॅक कॉटन सॉइलचा प्रॉपर्टी काय आहे की त्याचं हाय श्रिंकेज आहे आणि स्वेलिंग पण हाय आहे. ठीक आहे, म्हणजे ती स्वेल होते, पसरते पटकन. ठीक आहे, जसंच आपण पाणी पसरवतो शेतामध्ये, काळी मातीच्या शेतामध्ये, तर ते लवकर पसरतं, त्याला आपण सोइलिंग म्हणतो. आणि ही जी सोइलिंग आहे ही कोणत्या क्ले मिनरलमुळे होते, तर माँट मॉरिलोनाईट, त्यालाच आपण बेंटोनाईट पण म्हणतो आणि त्यालाच आपण स्मेक्टॅटाईट पण म्हणू शकतो. ठीक आहे, स्मेक्टॅटाईट. ठीक आहे, तर हे तिन्ही वर्ड्स एकच आहेत. तर ह्या क्ले मिनरल्समुळे ब्लॅक कॉटन सॉइल विल श्रिंक अँड स्वेल्स मोर. ठीक आहे, तर याच्यावर पण ऑलरेडी PWD 2016 2018, त्यानंतर ZP 2014, त्यानंतर WCD 2019, तर 4 वेळेस क्वेश्चन याच्यावर विचारलेला आहे. त्यानंतर ग्रॅन्युलर सॉइल, ग्रॅन्युलर सॉइलमध्ये काय असतं की ग्रेन्स पार्टिकल्स असतात. ठीक आहे, याच्यामध्ये कॉम्प्रेसिबिलिटी इन्क्रीजेस अप टू सर्टन डेप्थ, त्याला आपण आर्चिंग इफेक्ट म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे गुंबो टाईप. ठीक आहे, गुंबो इज द टाईप विच हॅज स्टिकी प्लास्टिक डार्क क्ले. ठीक आहे, जी डार्क क्ले असते त्याला आपण गुंबो म्हणतो. तर हे नगर परिषद 2018 ऑलरेडी विचारलेलं आहे. त्यानंतर IS क्लासिफिकेशन ऑफ सँड. ठीक आहे, सँड मीन्स फाईन ॲग्रिगेट जे आहेत आपले, त्याला आपण परव्हियस सॉइल किंवा कोएजनलेस सॉइल बी म्हणतो, कोर्स ग्रेन सॉइल पण म्हणतो. तर याचे काही IS क्लासिफिकेशन आहे, इंडियन स्टँडर्ड क्लासिफिकेशन. ठीक आहे, तर याच्यावर पण PWD मध्ये क्वेश्चन विचारलेलं आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा फाईन, मीडियम आणि कोर्स सँड. ठीक आहे, फाईन सँडची जी साईज आहे ती 75 मायक्रॉन ते 425 मायक्रॉन, त्यानंतर मीडियम सँडची 0.2 म्हणजे 425 मायक्रॉन ते 2 mm, आणि कोर्स सँडची 2 mm ते 4.75 mm. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्ही लिंक लावून लक्षात ठेवू शकता. त्यानंतर IS 1498 क्लासिफिकेशन ऑफ सॉइल. ठीक आहे, आता याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत, आता हे जे क्लासिफिकेशन आत्ता इथं आपण बघितलं हे कोर्स ग्रेन सॉइलसाठी आहे, म्हणजे ग्रेटर दॅन 4.75 mm. ठीक आहे, इथं बघताय तुम्ही की ग्रेटर दॅन 4.75 mm, याच्यापेक्षा लेस जे पार्टिकल्स आहेत. ठीक आहे, त्याच्यासाठी हे आपण क्लासिफिकेशन बघितलं, परंतु हे सँड कॅटेगरीमध्ये येतं. ठीक आहे, फाईन सँड, मीडियम सँड, कोर्स सँड. ठीक आहे, त्यानंतर हे जे क्लासिफिकेशन आहे बिलो दॅन 4.75 mm. ठीक आहे, तर याच्यामध्ये क्ले, सिल्ट, सँड, ग्रॅव्हल, कोबल आणि बोल्डर हे प्रकार पडतात. ठीक आहे, तर याची जी रेंज आहे ती पण तुम्ही अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता की लेस दॅन 2 मायक्रॉन,
देन 2 मायक्रॉन टू 75 मायक्रॉन, 75 मायक्रॉन टू 4.75 mm, 4.75 टू 80, 82, 300 अँड ग्रेटर दॅन 300. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. आता याच्यामध्ये जर बघा, सुटॅबिलिटी जी आहे ती म्हणजे क्ले आपण कुठं यूज करू शकतो, तर कॉम्प्रेस एअर टनलिंग. टनलिंग कन्सेप्ट माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे, तर टनलिंग, टनल जर कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर तिथली जी सॉईल आहे ती, तर तिथलं मोस्ट सुटेबल सॉईल जी असते टनलिंग कन्स्ट्रक्शनसाठी ती क्ले असते. कारण टनलिंगमध्ये आपल्याला बरेच रॉक ब्लास्टिंग वगैरे करावं लागतं. ठीक आहे, म्हणजे तिथं रॉक फोडावा लागतो, डायरेक्ट डोंगर वगैरे पोखरावा लागतो. तर मग तो करण्यासाठी जी सॉईल आहे ती, किंवा जो रॉकचा टाईप आहे, तो क्ले या कॅटेगरीमध्ये मोडला पाहिजे. ठीक आहे, कारण ते मग ब्लास्टिंगला इझी जातं. तर हा क्वेश्चन पण WRD 2016 ऑलरेडी विचारलेला आहे, ते आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघणारच आहोत. आणि त्यानंतर बघा, सिल्ट, सिल्ट जी कॅटेगरी ती एम्बँकमेंट कन्स्ट्रक्शन करण्यासाठी यूज होते. ठीक आहे, तर ह्या दोन सुटॅबिलिटीज तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात एक्झाम्समध्ये. त्यानंतर हे काही क्वेश्चन्स आहेत जे ऑलरेडी विचारलेले ते एक्झाम्समध्ये. ठीक आहे, तर हा SSC JEE क्वेश्चन आहे, ट्रान्सपोर्ट सॉईल ट्रान्सपोर्टेड बाय रिव्हर. आत्ताच आपण डिस्कस केलं की रिव्हर म्हणजे ॲल्युव्हियल सॉईलमध्ये. ठीक आहे, एओलिन म्हणजे एअरद्वारे होणार. ठीक आहे, मरीन हे कशा सी. ठीक आहे, लॅकस्ट्रीन सॉईल लेक. ठीक आहे, आणि ॲल्युव्हियल सॉईल. आता बघा याच्यामध्ये ॲल्युव्हियल सॉईल इज डिपॉझिटेड बाय रिव्हर. ठीक आहे, त्यानंतर विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. ठीक आहे, हे पीठ आणि मगबद्दल आपण वर बोललो. ठीक आहे, याच्यातलं करेक्ट स्टेटमेंट तुम्हाला चूज करायचं आहे. तर बोथ पीट अँड मग आर ऑर्गॅनिक सॉईल. ठीक आहे, ऑर्गॅनिक हे पण आपण आता वरच्या स्लाईडमध्ये डिस्कस केलं. तर हा वाल्मी 2019 क्वेश्चन. ठीक आहे, त्यानंतर सॉईल ट्रान्सपोर्टेड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस म्हणजे ग्रॅव्हिटी, अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळे कोणती सॉईल ट्रान्सपोर्ट होते, तर कोल्युव्हियल सॉईल. हे पण आपण डिस्कस केलं. तर हा MSRTCचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, महाराष्ट्र बस महामंडळ. ठीक आहे, त्यांनी हा विचारलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर WCD, द क्ले मिनरल विथ लार्जेस्ट सोईलिंग अँड श्रिंकेज कॅरेक्टरिस्टिक. हे पण आपण पहिल्या स्लाईडमध्ये डिस्कस केलं की मॉन्टमॉरिलोनाईट. ठीक आहे, मॉन्टमॉरिलोनाईटलाच आपण बेंटोनाईट किंवा स्मेक्टाईट पण म्हणतो. ठीक आहे, हा मोस्ट ॲक्टिव्ह क्ले मिनरल आहे. ठीक आहे, मोस्ट ॲक्टिव्ह. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला लिस्ट ॲक्टिव्ह असं विचारलं JEE एक्झाममध्ये, ठीक आहे, लिस्ट ॲक्टिव्ह असतो तुमचा काओलिनाईट. ठीक आहे, दिस इज द लिस्ट ॲक्टिव्ह. ठीक आहे, तर हा पण WCD 2019 क्वेश्चन आहे. त्यानंतर मीडियम सँडची रेंज, हे पण आपण वर डिस्कस केलं. ठीक आहे, सो इट विल बी 4.25 मायक्रॉन टू 2 mm. ठीक आहे, त्यानंतर मोस्ट सुटेबल सॉईल फॉर कॉम्प्रेस्ड एअर टनलिंग. आत्ताच आपण डिस्कस केलं की क्ले विल बी युअर प्रेफरन्स. ठीक आहे, सो दिस मच पोर्शन अबाउट क्ले डिपॉझिट्स इज सफिशियंट ॲज फार ॲज द JEE लेवल एक्झाम्स आर कन्सर्न. ठीक आहे, सो शेअर व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स.